गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, गुड आफ्टरनून। क्रॅश कोर्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। बघा, लास्टच्या लेक्चरला आपण काय काय बघितलेलं आहे, तर न्यूमेरिकल प्रॉब्लेम बघितलेले रिलेटेड टू मोल्स, ठीक आहे। या लेक्चर मध्ये स्टार्टिंग करताना सुरुवातीला आपण डेली प्रॅक्टिस पेपरची जी शीट होती पहिली, त्याचं थोडंसं डिस्कशन करूया आणि नंतर मग पुढे कंटिन्यू करूया, ठीक आहे। तर याच्यामध्ये मला वाटतंय आपण लास्टच्या लेक्चरला 4 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर जो 5 आहे, 5 तो काय आहे बघा, क्वेश्चन नंबर 5 डीपीपी मधला असा आहे की द नंबर ऑफ एटम्स इन 4.2 ग्रॅम ऑफ अमोनिया, ओके। मग नंबर ऑफ एटम्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतील तर पहिल्यांदा आपण काय करतो, तर नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करतो। मोल्स वरून आपण मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करतो आणि मॉलिक्युल्स वरून काय असणार आहे, तर ऍटम्स असणार, ठीक आहे। मग आपण पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स कसे काढूया, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास आहे 4.25 ग्रॅम डिवाइडेड बाय मोलर मास, किती असणार आहे अमोनियाचं, तर ते असणार आहे 17 ग्रॅम। हे कॅल्क्युलेशन केलं तर किती येते बघा, नंबर ऑफ मोल्स, तर नंबर ऑफ मोल्स आय थिंक 0.25 येणार आहेत, ओके। 17 चा टेबल तुम्ही सांगून तो करू शकताय। दिस इज द नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतील, मॉलिक्युल्स इज इक्वल टू, बघा मॉलिक्युलची संख्या कॅल्क्युलेट करायची असेल तर अमोनियाचा 1 मॉलिक्युल किती आहे बघा, इन 1 NH3 मॉलिक्युल टोटल ऍटम्स किती आहेत, अमोनियाचा 1 मॉलिक्युल असेल तर नायट्रोजनचा 1 ऍटम आणि हायड्रोजनचे 3 ऍटम म्हणजे 4 ऍटम्स आर प्रेझेंट, बरोबर 4 ऍटम्स आर प्रेझेंट, ठीक आहे। देअरफोर पहिला नंबर ऑफ मॉलिक्युल सांगा, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू काय, तर मोल ला अवोगॅड्रो नंबर ने मल्टीप्लाय करा म्हणजे 6 × 10⁻²³, ओके। दिस इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स, आता 1 मॉलिक्युल असेल तर 4 ऍटम्स आहेत, मग एवढे मॉलिक्युल्स असतील तर नंबर ऑफ ऍटम्स किती, 4 × 0.25 × 6 × 10⁻²³, या दोघांचं कॅल्क्युलेशन हे येणार आहे 1 × 6 × 10⁻²³, असा ऑप्शन कोणता आहे का, तर ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर, लास्टच ऑप्शन आहे बघा असा, ठीक आहे। बघा जरा कसं सॉल्व्ह केलेलं आहे, तर पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले, मोल्स वरून मॉलिक्युल्स, मॉलिक्युल्सला आपण मल्टीप्लाय केलेलं आहे। पुढचा क्वेश्चन काय बघा, 6 नंबर, तर क्वेश्चन असा आहे 1 लिटर गॅस STP वे 1.16 ग्रॅम इट कॅन बी पॉसिबल ऑफ, याच्यासारखा एक सेम क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे, म्हणजे इथं व्हॉल्यूम आणि मास या दोघांना रिलेट करणारा फॉर्म्युला आपण युज करायचा आहे, की जो कोणता असेल, तो आहे गिवन मास अपॉन मोलार मास इज इक्वल टू गिवन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय काय असणार आहे 22.4 लिटर। कोणता गॅस दिलाय तो गॅस आपल्याला माहित नाही, म्हणजे आपल्याला तोच क्वेश्चन विचारलाय की इट कॅन बी पॉसिबल ऑफ, कोणता गॅस असेल, गिवन मास किती आहे 1.16 ग्रॅम। आता गॅस आपल्याला माहित नाही कोणता आहे, मग आपल्याला मोलर मास तर कसं सांगता येणार आहे, सांगता येणार नाही, मोलर मास आपण तसं घेऊया। गिवन व्हॉल्यूम आपल्याला दिलेला आहे की जे किती असणार आहे, तर 1 लिटर, म्हणजे इथं असेल 1 लिटर डिवाइडेड बाय 22.4 लिटर, लिटर लिटर कॅन्सल, क्रॉस मल्टीप्लाय करा, म्हणजे मोलार मास इज इक्वल टू 1.16 × 22.4, याचं कॅल्क्युलेशन किती येतंय बघा, तर याचं अप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेशन येणार आहे 25.98 ग्रॅम, ओके। मग याला अप्रॉक्सिमेटली आपण 26 ग्रॅम सांगूया, ओके। हे मोलर मास असणार आहे, मोलर मास म्हणजे मास ऑफ 1 मोल सबस्टन्स, ठीक आहे। मग याच्यामध्ये जो पहिला गॅस तुम्हाला दिलेला आहे त्या गॅसचं नाव आहे C2H2, याचं मोलार मास किती असेल, तर 12 × 2 + 2 म्हणजे 26 आहे, की जे अप्रॉक्स याला मॅच होणार आहे, म्हणजे ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर। बघा मोलर मास जे आपण कॅल्क्युलेट केलं ते 26 ग्रॅम आहे, आणि हा जो गॅस आहे C2H2 या गॅसचं नाव आहे इथायलिन गॅस, कोणता गॅस, सॉरी इथायलिन नाही,
ऍसिटिलिन गॅस असं नाव आहे ते, कारण सी टू एच फोर असेल तर इथायलिन, याचं नाव असणार आहे ऍसिटिलिन. ओके, जर ऑप्शन बी चेक केला तर ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, कोण आहे ऑप्शन बी मध्ये, तर सीओ. सीओचं मोलार मास किती आहे बघा, 12 + 16 जे 28 आहे, म्हणजे ते पण आन्सर रॉंग आहे. सी मध्ये काय केलंय तर ओ टू म्हणजे 32 ग्रॅम असणार की जे रॉंग आहे. आणि लास्टचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये सी एच फोर आहे, सी एच फोर मीन्स 16 ग्रॅम की जे रॉंग आहे. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असणार आहे, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. बघून घ्या. बघा पुढचा क्वेश्चन बघा. जर तुम्हाला काही डाउट वगैरे असेल तर कमेंटच्या थ्रू तुम्ही मला विचारू शकताय. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 असा आहे, द मास ऑफ अ मॉलिक्युल ऑफ वॉटर. बघा मॉलिक्युल ऑफ वॉटर, जो वॉटरचा मॉलिक्युल आहे तुम्ही एच टू ओ न रिप्रेझेंट करता, बरोबर. आता एच टू ओ चा वन मॉलिक्युल असेल तर त्याच्यामध्ये हायड्रोजनचे 2 ऍटम्स आहेत आणि ऑक्सिजनचा 1 ऍटम आहे. आपण अटॉमिक मास बघत असताना हायड्रोजनचं मास किती होतं, 1 amu. आता amu मीन्स दिस इज द मास ऑफ 1 ऍटम. ओके, आणि ऑक्सिजनचं मास किती होतं, 16 amu. देअरफोर मास ऑफ 1 मॉलिक्युल ऑफ वॉटर, वॉटरचा 1 मॉलिक्युल असेल तर त्याचं मास किती असणार आहे, तर ते 1 × 2 + 16 amu असेल का. येस सर, हायड्रोजनचं 1 × 2 केलं पाहिजे आणि ऑक्सिजनचं 16. amu आहे याचा अर्थ काय, amu मीन्स 1 मॉलिक्युल. ओके, जर इथं अवोगॅड्रो नंबर इतके मॉलिक्युल असतील तर मास किती कशामध्ये, युनिट काय दिलं असतं, इथं युनिट मी ग्रॅम लिहिलं असतं. येस सर, मग हे किती येणार आहे बघा, हे येणार आहे 18 amu. amu ची व्हॅल्यू किती असते, 18 × 1.67 × 10⁻²⁴ ग्रॅम. ओके, ही amu ची व्हॅल्यू असते, ती आपण इथं पुट केलेली आहे. आणि हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं amu चं तर हे असणार आहे 30.30.06 × 10⁻²⁴ ग्रॅम. म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन कोणाकोणाचं, 18 × 1.67. 18 चा टेबल कॅल्क्युलेट करा आणि त्याच्यावरून तुम्हाला हे आन्सर भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजे 3.006 डेसिमल पॉइंट पाठीमागे आला, 10 पॉवर पुढे जाणार, × 10⁻²⁴ ग्रॅम असा ऑप्शन आहे ना कोणता. आता त्यांनी किलोग्राम मध्ये सांगितलेलं आहे आपल्याला, कशामध्ये सांगितलंय, किलोग्राम मध्ये. म्हणजे कसं होणार तर ग्रॅमचं किलोग्राम करूया, 3.006 × 10⁻²⁴ ग्रॅम. ग्रॅमचं किलोग्राम करायचं असेल तर 10⁻³ ने मल्टिप्लाय करा, म्हणजे हे किलोग्राम मध्ये होणार. ओके, आणि हे सॉल्व्ह केलं तर 3 × 10⁻²⁶ किलोग्रॅम, दिस इज द मास ऑफ 1 मॉलिक्युल ऑफ वॉटर. आणि असा कोणता ऑप्शन आहे का, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. बघा येऊन घ्या. क्वेश्चन नंबर जो 8 आहे त्याची जी कन्सेप्ट आहे ती अजून तरी काही आपण शिकलेलो नाही, त्यामुळे थोडस पुढे जाऊया. किंवा जर सांगायचं असेल तर कसं असेल बघा, क्वेश्चन नंबर 8 आपण सांगू शकतो 1.24 ग्रॅम फॉस्फरस इज प्रेझेंट इन 2.2 ग्रॅम. ओके, थोडस या क्वेश्चन मध्ये जो आपल्याला फॉर ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन आपल्याला सॉल्व्ह करत असताना या कन्सेप्ट मध्ये अजून आपण गेलेलो नाही, त्यामुळे थोडस या क्वेश्चनला इथं आपण काय करूया, स्किप करूया. ओके, 9 नंबरचा क्वेश्चन काय बघा, विच ऑफ द फॉलोइंग हॅज द स्मॉलेस्ट नंबर ऑफ मॉलेक्युल्स, स्मॉलेस्ट नंबर ऑफ मॉलेक्युल्स. आता आपल्याला हे माहित आहे, काय माहित आहे, तर जे नंबर ऑफ मॉलेक्युल्स असतात ते कसे कॅल्क्युलेट केले जातात, नंबर ऑफ मॉलेक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल इन टू
6.022 इंटू 10^23 ओके म्हणजे जी तुमची मोलची व्हॅल्यू आहे त्या मोलच्या व्हॅल्यूला अवोगॅड्रो नंबर मल्टिप्लाय करा मॉलिक्युल्स भेटणार आहेत. म्हणजे नंबर ऑफ मोल जर जास्त असतील तर मॉलिक्युल पण जास्त असणार. म्हणजे इथं रिलेशन दोघांचं कसं आहे डायरेक्टली प्रपोर्शनल. म्हणजे इथं असं लिहू शकतो नंबर ऑफ मोल्स इन्क्रीजेस तर काय सांगू शकतो नंबर ऑफ मोलेक्युल्स सुद्धा काय होणार आहेत नंबर ऑफ मोलेक्युल्स सुद्धा इन्क्रीज होणार आहे. आणि नंबर ऑफ मोल डिक्रीज झाले तर नंबर ऑफ मोलेक्युल्स पण डिक्रीज होणार. म्हणजे ऑप्शन दिलेले आहे पहिला ऑप्शन असा आहे 16 ग्रॅम O2 आणि 14 ग्रॅम N2. आपण इथं नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करूया कसं तर गिवन मास अपॉन मोलर मास 16/32 येणार 1/2. इथं सुद्धा नंबर ऑफ मोल्स कसं गिवन मास अपॉन मोलर मास 1/2. दोघांचे नंबर ऑफ मोल्स सेम आले. ओके सॉरी क्वेश्चन जरा थोडासा पुढे गेलो आपण याच्यामध्ये 10 नंबरचा क्वेश्चन आहे हा म्हणजे इथून फक्त झालं पुढं. क्वेश्चन नंबर मध्ये काय सांगितलं पहिला ऑप्शन असा आहे 0.1 मोल CO2 गॅस आहे 0.1 मोल CO2 गॅस. या ऑप्शनला तसंच ठेवा कारण नंबर ऑफ मोल्स आपल्याला दिले 0.1 ठीक आहे. ऑप्शन बी मध्ये काय दिलंय तर 11.2 ते लिटर आहे 11.2 लिटर CO2 गॅस म्हणजे नंबर ऑफ मोल्स किती 11.2/22.4 हे येणार 1/2 म्हणजे 0.5. ओके म्हणजे ऑप्शन ए मध्ये 0.1 मोल आहेत आणि ऑप्शन बी मध्ये 0.5 मोल आहे. म्हणजे इथे लिहिणार मी नंबर ऑफ मोल्स इन्क्रीजेस तर मॉलिक्युल्स इन्क्रीजेस म्हणजे ऑप्शन बी मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय झालेले आहेत इन्क्रीज झालेले आहेत ठीक आहे. ऑप्शन सी मध्ये बघूया. ऑप्शन सी असा आहे 22 ग्रॅम ऑफ CO2 गॅस 22 ग्रॅम CO2 गॅस नंबर ऑफ मोल्स तर गिवन मास अपॉन मोलर मास असणार आहे 44 1/2 म्हणजे 0.5 मोल. म्हणजे ऑप्शन बी आणि ऑप्शन सी मध्ये सेम मॉलिक्युल्स असणार आहेत. ऑप्शन डी मध्ये बघा ऑप्शन डी मध्ये 22.4 × 10^3 ml असणार आहे ते ml CO2 गॅस. थोडक्यात नंबर ऑफ मोल्स कसं गिवन व्हॉल्यूम दिलेला आहे म्हणजे व्हॉल्यूम किती आहे 22.4 × 10^3 ml म्हणजे लिटर असणार डिवाइड बाय 22.4 लिटर इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स 1. क्वेश्चन मध्ये सांगितले की स्मॉलेस्ट नंबर ऑफ मॉलिक्युल्स. इथं आपण असे ट्रिक सांगितले काय तर नंबर ऑफ मोल्स इन्क्रीजेस नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे ऑप्शन ए मध्ये 0.1 मोल आहेत की जे अतिशय स्मॉल आहेत म्हणजे ऑप्शन ए करेक्ट असणार आहे की ज्याच्यामध्ये स्मॉलेस्ट मॉलिक्युल्स आहेत. ओके कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. आता काही जणांना डाऊट असा असेल की सर STP आणि NTP ज्या कंडिशन आहेत त्यामध्ये फॉर्म्युलामध्ये चेंज होणार आहे का तर जनरली आपला फॉर्म्युला असा असतो नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन व्हॉल्यूम ऍट STP डिवाइडेड बाय 22.4 लिटर ठीक आहे. जर आपण ही कंडिशन चेंज केली STP चा आपण काय केलं नॉर्मल टेम्परेचर प्रेशर केलं तर फॉर्म्युला असा असेल नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन व्हॉल्यूम ऍट NTP डिवाइडेड बाय इथं मग आपण किती डिवाइड करायचं 22.4 नच करायचं का अजून कुठला वेगळा नंबर आहे का तर नाही आपण इथं 22.4 लिटर नच डिवाइड करणार आहे. म्हणजे कंडिशन कोणतीही असू दे STP असू दे किंवा तुमची NTP असू दे आपण ही व्हॅल्यू मात्र इथं एकच घेणार आहे. त्यामुळे इथं आपण जो फॉर्म्युला वापरलेला आहे ऑप्शन बी साठी CO2 गॅस साठी 11.2 / 22.4 कंडिशन तुमची STP असू दे किंवा NTP ची असू दे तुम्ही हा फॉर्म्युला यूज केला तरी चालतो ठीक आहे. लिहून घ्या नेक्स्ट बघा. या प्रॉब्लेम मध्ये एक नवीन गोष्ट आपल्याला काय शिकायला भेटली तर नंबर ऑफ मोल्स इन्क्रीज होत गेले तर मॉलिक्युल्स पण काय होतात इन्क्रीज होतात. पुढचं क्वेश्चन असं असेल की विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ गॅसेस कंटेन्स द सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता जे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात त्यांचा आणि नंबर ऑफ मोल्सचं रिलेशन काय नंबर ऑफ मोल्स जर इन्क्रीज झाले तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण
नंबर ऑफ मॉलिक्यूल्स सुद्धा काय होतात इंक्रीज होतात. ठीक आहे, ऑप्शन ए काय चेक करा. ऑप्शन ए मध्ये आहे 16 ग्रॅम ओ टू अँड 14 ग्रॅम एन टू. नंबर ऑफ मोल्स किती, 16 डिवाइड बाय 32 इज इक्वल टू 1/2. इथं असेल 14 डिवाइड बाय 28 इज इक्वल टू 1/2. नंबर ऑफ मोल्स सेम आहेत म्हणजे आपण काय सांगू शकतो, मॉलेक्युल्स ऑल्सो सेम. कारण आपण काय सांगितलंय, मोल्स इन्क्रीज झाले मॉलेक्युल्स पण इन्क्रीज होतात, मोल्स डिक्रीज झाले तर मॉलेक्युल्स पण डिक्रीज होतात, पण मोल्स जर सेम असतील तर मॉलेक्युल्स पण सेम असायलाच पाहिजे. ठीक आहे, ऑप्शन बी मध्ये बघा. ऑप्शन बी मध्ये ओ टू आणि सीओ टू गॅस आहे. ओ टू सीओ टू, ओ टू चं जे मास आहे ते 8 ग्रॅम आणि सीओ टू 22, म्हणजे नंबर ऑफ मोल्स 8/32 इज इक्वल टू 1/4. इथं 22/44 इज इक्वल टू 1/2. दिस इज रॉंग, म्हणजे इथं नंबर ऑफ मोल्स डिफरंट आहेत. नंबर ऑफ मोल्स डिफरंट असतील तर मॉलिक्युल्स पण डिफरंट पाहिजे. ऑप्शन सी मध्ये, ऑप्शन सी काय दिलाय बघा, 28 ग्रॅम इन टू, म्हणजे त्याचे नंबर ऑफ मोल्स किती, 28 डिवाइड बाय 28 इज इक्वल टू 1. आणि 22 ग्रॅम सीओ टू म्हणजे कसं, 22 डिवाइड बाय 44 1/2. इथं अगेन काय होणार आहे, नंबर ऑफ मोल्स डिफरंट आहे. ऑप्शन डी मध्ये चेक करा, 32 ग्रॅम ओ टू म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ ओ टू कसं, 32 डिवाइड बाय 32 इज इक्वल टू 1. आणि एन टू दिलेला आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ एन टू किती, 32 डिवाइड बाय 28 ही जे इज नॉट इक्वल टू 1, म्हणजे नंबर ऑफ मोल्स अगेन डिफरंट आहेत. कॅल्क्युलेशन करायची काही गरज नाही. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, कारण नंबर ऑफ मोल्स सेम असतील तर मॉलिक्युल्स पण कसे पाहिजेत, सेम पाहिजे. मग या टाइपचे क्वेश्चन जर विचारले तर या पद्धतीने त्याला हँडल करा. बघा, ठीक आहे, क्वेश्चन नंबर 10 बघा. 10 आता सॉल्व केला बहुतेक आपण. 11 बघा, नंबर ऑफ ग्रॅम ऑक्सिजन. या टाइपचा क्वेश्चन आपण लास्टच्या लेक्चरला सॉल्व केलेला आहे, तुम्ही प्रयत्न केला असेल तर तुम्हाला तो सॉल्व होईलच. काय बघा, 11 नंबरचा क्वेश्चन आहे. नंबर ऑफ ग्रॅम ऑफ ऑक्सिजन इन 32.2 ग्रॅम Na2SO4 .10H2O इज, म्हणजे तुम्हाला काय विचारलंय, नंबर ऑफ ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. ओके, म्हणजे ऑक्सिजनचं मास विचारलंय थोडक्यात. मास ऑफ ओ टू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. लास्टच्या लेक्चरला आपण एक हेडिंग बघितलेलं, ते हेडिंग असं होतं, मास ऑफ इलेमेंट इन द गिवन मास ऑफ कंपाऊंड. म्हणजे कंपाऊंड दिला असणार आहे, या कंपाऊंडचं मास आपल्याला दिलेलं आहे. ओके, या मास वरून आपल्याला त्या ऑक्सिजनचं मास कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. कसं करणार, तर याचे पहिलं आपण मोल्स कॅल्क्युलेट करूया. कसं होणार मग, मोल्स इज इक्वल टू कसं, तर गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास किती असेल, 32.2 ग्रॅम डिवाइडेड बाय मोलर मास सांगा मला, सोडियम सल्फेटचं मोलर मास .10H2O, म्हणजे 23 × 2 +32 +16 × 4, ओके, प्लस 10 × H2O मोलर मास असतं 18. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला काय देणार आहे, तर मोलर मास देणार आहे Na2SO4 .10H2O. आय थिंक हे 322 ग्रॅम येणार आहे. जर इथं पुट केलं 322 ग्रॅम, तर याचं नंबर ऑफ मोल्स किती आले बघा, 0.1 मोल. ओके, दिस इज युअर नंबर ऑफ मोल्स. आता आपण सायकोमेट्रीचा वापर करणार आहे. कसं बघा, 1 मोल Na2SO4 .10H2O असेल तर हाऊ मेनी मोल्स ऑफ ऑक्सिजन आर प्रेझेंट. बघा, सोडियम सल्फेट .10H2O मध्ये जर आपण त्याचा 1 मोल घेतला असेल तर ऑक्सिजन किती असेल. आपण या टाइपचे क्वेश्चन काल लास्टच्या लेक्चरला सॉल्व केलेले आहेत. किती असणार आहेत बघा, हे 4 आणि हे 10, म्हणजे 14 मोल ऑक्सिजन आर प्रेझेंट. आता परत गोंधळ तुमचा कुठला होतोय, तर ऑक्सिजन तुम्ही नाव म्हणताय तेव्हा मी ऑक्सिजनचा ओ लिहिणार का ओ टू लिहिणार, असं कधी कधी कन्फ्युजन तुमच्या माइंड मध्ये चालू होते. तर बघा, ऑक्सिजनचे ऍटम्स मेजर केले तर इथं 4 आणि इथं 10, किती आले 14, हे ऍटम्स आहेत म्हणून मी ओ लिहिणार. पण जर ओ टू च्या लँग्वेज मध्ये लिहायचं असेल तर 7 O2 लिहा. ठीक आहे, म्हणजे कन्फ्युजन होणार आहे थोडस. फक्त आपण ओ टू च्या बद्दल न लिहिता आपण जनरली फक्त कशाबद्दल लिहूया, ओ बद्दल. ठीक आहे,
मग आता 1 मोल सोडियम सल्फेट डॉट NH2 असेल तर 14 मोल ओ आहे. आपल्याला मोल्स किती भेटलेले आहेत Na2SO4 डॉट NH2 चे, तर 0.1 मोल. देअरफोर 0.1 मोल मध्ये ऑक्सिजन किती असणार आहे, 1.4 मोल ऑक्सिजन. ठीक आहे, मग ऑक्सिजनचं मास पाहिजे असेल तर काय करतो आपण, मास पाहिजे असेल तर या नंबर ऑफ मोल्सला मोलर मासने मल्टिप्लाय करा. मोलर मास किती आहे, 16. आता हे 16 काय घेतलं, तर एक सिंगल ऑक्सिजन असेल तर त्याच्यासाठी 16, दोन ऑक्सिजन असतील O2 असेल तर त्याच्यासाठी 32. आपण इथं कोणाच्या टर्म मध्ये बोलायला लागलोय, सिंगल ओच्या बद्दल, आणि म्हणून तुम्ही 16 घेणार आहे. जर तुम्ही इथं O2 लिहिलं असतं तर इथं मी 32 लिहिलं असतं. ठीक आहे, म्हणजे हे कॅल्क्युलेशन किती येणार, 4, 6 आणि इथं 20, म्हणजे 20.4 ग्रॅम असा ऑप्शन आहे का, बघा बरं, ऑप्शन 22 येणार आहे, 22.4 ग्रॅम, म्हणजे ऑप्शन तुमचा बी आहे बघा, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. राईट डाऊन, हा ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 12. ठीक आहे, जर कोणाला काही डाऊट वगैरे असेल तर तो कमेंटच्या लँग्वेज मध्ये मला तुम्ही विचार. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 12 काय बघा, विच ऑफ द फॉलोइंग कंटेन्स मॅक्झिमम नंबर ऑफ ऍटम्स. आता ऍटम्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपण काय करूया, पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे, नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करा आणि मग तुम्हाला ते आन्सर भेटणार आहे. याच्यामध्ये काय एवढं जास्त कॉम्प्लिकेटेड नाही, फक्त क्वेश्चन नंबर जो 15 आहे तो आपण सॉल्व्ह करूया, बाकीचे सिम्पल आहेत याच्यानंतरचे. क्वेश्चन नंबर 15 काय बघा, द नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट इन अ ड्रॉप ऑफ वॉटर व्हॉल्यूम तुम्हाला दिलेला आहे ऍट अ रूम टेम्परेचर. क्वेश्चन नंबर किती आहे तो, 15 आहे. ठीक आहे, क्वेश्चन काय, नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. याच्यासारखा एक सेम क्वेश्चन आपण लास्ट लेक्चरला सॉल्व्ह केलेला आहे. त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युलची संख्या आपल्याला जर कॅल्क्युलेट करायची असेल तर पहिल्यांदा काय माहित पाहिजे, नंबर ऑफ मोल्स आपल्याला माहित पाहिजे. बरोबर, जर नंबर ऑफ मोल्स माहित असतील तर आपण वॉटरचे मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करू शकतो इंटू अवोगॅड्रो नंबर. पण नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे असेल तर अजून एक फॉर्म्युला आहे, गिवन मास अपॉन मोलार मास. मोलार मास वॉटर किती असतं, 18 ग्रॅम, ते आपल्याला माहित आहे. फक्त गिवन मास आपल्याला माहित नाही, काय दिले तुम्हाला मास, वॉटरचं मास दिलेलं नाही. मग ते मास कॅल्क्युलेट करूया, आणि ते मास कॅल्क्युलेट करायचं असेल तर डेन्सिटीची हेल्प घ्या. देअरफोर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. हे मास तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी असणार 1 ग्रॅम पर ml इंटू व्हॉल्यूम तुम्हाला दिलेलं आहे. व्हॉल्यूम किती दिलंय वॉटरचं, तर दिलंय ब्रॅकेटमध्ये 0.0018 ml. This ml and this ml get cancelled and 1 gram into this, 0.0018 gram, this is your mass, okay? मग आता नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करणार, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास, किती असणार 0.0018 ग्रॅम डिवाइडेड बाय मोलर मास असणार आहे 18 ग्रॅम. ओके, 18 टाइम्स ते कॅन्सल होणार आणि 1 × 10^2 हे किती होणार, -4 होणार, सॉरी -3. दिस इज द नंबर ऑफ मोल्स. आता वॉटरचे मॉलिक्युल्स जर कॅल्क्युलेट करायचे असतील, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे कॅल्क्युलेट केले जातात बघा, याच्यामध्ये थोडस कॅल्क्युलेशन आपला असं असेल बघा, 0.000 आणि 1 असणार ते. बरोबर, म्हणजे किती, इज इक्वल टू 1 × 10^-4 मध्ये ते आन्सर येणार आहे. ठीक आहे, नंबर ऑफ मोल्स भेटले, मॉलिक्युल्स सांगा किती असतील, मॉलिक्युल्स इज इक्वल टू 1 × 10^-4 हे मोल इंटू अवोगॅड्रो नंबर 6 × 10^-23 म्हणजे किती होणार, सॉरी हे +23 आहे, म्हणजे 6 × 10^-19 ऑप्शन आहे का, आहे की, ऑप्शन ए आहे बघा, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. राईट डाऊन, हा समजला क्वेश्चन.
आता 16-17 तर इजी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही कॉम्प्लिकेशन तुम्हाला येणार नाही. तो ठीक आहे, 18 बघूया. 18 नंबरचा क्वेश्चन काय आहे, काय बघा. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 100 ml ऑफ इच गॅस. ऑक्सिजन गॅस आहे, त्याच्यानंतर अमोनिया गॅस आहे, आणि त्याच्यानंतर CO2 गॅस आहे. याचं पण 100 ml व्हॉल्यूम दिलेलं आहे, याचं पण 100 ml व्हॉल्यूम दिलेलं आहे, आणि याचं पण 100 ml व्हॉल्यूम दिलेलं आहे. पुढे तुम्हाला कंडिशन वगैरे काय दिलेले आहे का चेक करा. दिलेले आहे सर, ऍट STP ही कंडिशन तुम्हाला द्यायलाच पाहिजे. आणि जर ही कंडिशन जर या प्रॉब्लेम मध्ये दिली नसेल तर प्रॉब्लेम थोडासा कॉम्प्लिकेटेड होणार आहे. तर बघा याच्यामध्ये काय केलंय, तीन गॅसेस आहेत, तीन गॅसेसचा इक्वल व्हॉल्यूम तुम्हाला दिलेला आहे. मग तुम्हाला असं विचारलंय की नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑप्शन दिलाय, तर ऑर्डर विचारल्या कोणाचा सेम आहे, कोणाचा इक्वल आहे, कोणाचा मोठा आहे, जास्त आहे, ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर याच्यामध्ये एक थिअरिटिकल कन्सेप्ट आपल्याला माहित पाहिजे कोणता, तर अकॉर्डिंग टू अवोगॅड्रोज लॉ. अवोगॅड्रो नावाचा एक लॉ आहे, तो लॉ काय सांगतो, तर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. ओके, हे लॉचं जे स्टेटमेंट आहे ते पुढे जाऊन आपण यूज करणार आहेच. ओके, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम जर इन्क्रीज होत असेल तर नंबर ऑफ मोल्स पण इन्क्रीज होणार, व्हॉल्यूम डिक्रीज होत असेल तर नंबर ऑफ मोल्स डिक्रीज होणार. आपल्याला इक्वेशन असं पण माहित आहे, पीव्ही इज इक्वल टू एनआर टी. जर टेम्परेचर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर पी आणि टी कॉन्स्टंट ठेवा, आर तर गॅस कॉन्स्टंट आहे, व्ही इज इक्वल टू काय असणार आहे, एन. म्हणजे व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स रिलेशन कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. जर व्हॉल्यूम इक्वल असेल तर नंबर ऑफ मोल्स कसे असतील, इक्वल. नंबर ऑफ मोल्स इक्वल असतील तर आपण मॉलिक्युल्स पण काय सांगू शकतोय, इक्वल आहे. म्हणजे ऑप्शन सी असणार आहे की जो सेम आहे. ओके, म्हणजे ऑक्सिजन अमोनिया आणि कार्बन डायऑक्साइडचे जे मॉलिक्युल्स असतील ते मॉलिक्युल्स कसे असतील, सेम. का, व्हॉल्यूम सेम आहे, व्हॉल्यूम सेम असेल तर नंबर ऑफ मोल्स सेम, नंबर ऑफ मोल्स सेम तर मॉलिक्युल्स सेम. कुणी सांगितलं, अवोगॅड्रो लॉ. ठीक आहे, लिहून घ्या. इसके आगे क्वेश्चन नंबर 18 बघा. 18 काय आहे, हा 18 झालेला आहे आताच. 19, ठीक आहे, क्वेश्चन नंबर 19 काय आहे. नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स इन 1 लिटर ऑफ वॉटर. 1 लिटर सोडवू शकतोय का. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करायचे तर काय कॅल्क्युलेट करणार, पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स माहित असतील तर आपण मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करू शकतो. कसं, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलार मास. मोलार मास आपल्याला माहित आहे, गिवन मास दिलाय का, नाही. गिवन मास कॅल्क्युलेट करण्यासाठी डेन्सिटी फॉर्म्युला वापरा, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. देअरफोर मास इज इक्वल टू डेन्सिटी इन टू व्हॉल्यूम. डेन्सिटी किती असते, डेन्सिटी असते 1 g/ml इन टू व्हॉल्यूम तुम्हाला दिलेला आहे की जे किती आहे, 1 लिटर. 1 लिटर मीन्स 1000 ml. ml कॅन्सल, मास येणार आहे 1000 g. ओके, मग नंबर ऑफ मोल्स किती, तर 1000 g डिवाइडेड बाय 18 g इज इक्वल टू, हे आंसर आहे 15.55. ओके, दिस इज युअर नंबर ऑफ मोल्स. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर काय करूया, नंबर ऑफ मोल्स ला अवोगॅड्रो नंबर म्हणजे NA ने मल्टीप्लाय करा. म्हणजे आपला ऑप्शन असा आहे का कोणता, ऑप्शन नंबर डी आहे, डी, की ज्याच्यामध्ये 55.55 अवोगॅड्रो नंबर ने मल्टीप्लाय केलेला ऑप्शन आहे. ओके, बघून घ्या. हा, याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 काय आहे, तर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ मोल ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल. आता इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर कसं कसं आपण वी आहे, आपल्याला नंबर ऑफ मोल्स माहित पाहिजेत. ओके, मोल्स वरून मॉलिक्युल्स आणि मॉलिक्युल्स वरून इलेक्ट्रॉन्स आपल्याला सापडू शकतात. ठीक आहे, हा वे आपल्याला युज करायचा आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स तुम्हाला दिलेले आहेत का, तर दिलेले आहेत 1 मोल. 1 मोल मीन्स किती मॉलिक्युल्स असतील, तर 6.022 × 10⁻²³ मॉलिक्युल्स असणार आहेत.
मॉलिक्यूल्स कोणाचे एच टू चे. आता हायड्रोजनचा एक ऍटम असेल तर त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन असतो बरोबर, एच टू असेल तर त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन्स असतात बरोबर, म्हणजे वन मॉलिक्यूल एच टू असेल तर त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन. हाऊ मेनी टोटल मॉलिक्यूल्स आर देअर, तर अवोगॅड्रो नंबर, या मग या नंबरला काय करूया इंटू टू करूया, म्हणजे टू इंटू सिक्स इंटू टेन रेज टू 23, दिस इज युअर 12 इंटू टेन रेज टू 23, असा ऑप्शन कुठं आहे का? ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. राईट डाऊन. इसके आगे स्क्रीनशॉट घेत चला, वेळ जर तुमच्याकडे तेवढा नसेल तर, जेणेकरून तुमच्याकडे ते आन्सर सगळे सेव्ह होतील. 21 काय आहे बघा, द नंबर ऑफ मोल्स ऑफ बी ए सी ओ थ्री विच कंटेन्स 1.5 मोल ऑक्सिजन ऐटम. बी ए सी ओ थ्री आहे आणि याच्यामध्ये काय विचारले, नंबर ऑफ मोल्स विचारलेत, म्हणजे मोल्स कुणाचे बी ए सी ओ थ्री इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. या टाइपचे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत का? नाही. 100% लास्ट लेक्चरला केलेले आहेत. कशी करणार? तर बी ए सी ओ थ्री मध्ये मला सांगा, जर असा असेल 1 mole BaCO3 असेल, 1 mole BaCO3, तर त्याच्यामध्ये 3 mole ऑक्सिजन आहे, आहे की नाही? 3 mole ऑक्सिजन. मग 1 mole ऑक्सिजन असेल तर BaCO3 किती पाहिजे? 1/3 mole पाहिजे. ओके, पण क्वेश्चन मध्ये 1.5 mole दिलेला आहे ऑक्सिजन, देअरफोर 1.5 ÷ 3 mole BaCO3 म्हणजे हे ना 3 × 5 = 15 म्हणजे 0.5 mole बी ए सी ओ थ्री पाहिजे. कशामध्ये? 1.5 mole ऑक्सिजन असेल तर. असा कोणता ऑप्शन आहे का 0.5 mole? आहे. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. राईट डाऊन. ओके, याच्यानंतर 22 वाला क्वेश्चन बघाय आहे. 22 मध्ये तुम्हाला एक नंबर आयडेंटिफाय करायचा आहे. थोडासा कन्सेप्ट आपल्यासाठी नवीन आहे. काय बघा, एल ओ एस सी एच, एल ओ एस सी एच एम आय डी टी नंबर. पहिला याची डेफिनेशन लिहून घ्या. डेफिनेशन काय असेल बघा, द नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड लॉस्ट मिट नंबर. ओके, काय नाव कसले असतील बघा, वाचायला पण येत नवी गोष्टी. ठीक आहे, काय सांगितलंय? नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट व्हॉल्यूम. आता जे व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूमचं एस आय युनिट सांगा. पहिला एस आय युनिट जे असणार आहे व्हॉल्यूमचं, ते काय असणार आहे? मीटर क्यूब. ठीक आहे, मग आपल्याला हे माहित आहे ऍट एस टी पी कंडिशन असेल तर जे व्हॉल्यूम ऑफ गॅस असतं मोलार व्हॉल्यूम की जे किती असणार आहे 22.4 लिटर. लिटरचं कन्वर्जन मीटर क्यूब मध्ये करायचं असेल तर रिलेशन माहिती पाहिजे, 1 meter cube इज इक्वल टू 10 raised to 3 लिटर. ओके, म्हणजे मीटर क्यूबचं लिटर मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर. आता लिटरचं मीटर क्यूब मध्ये करायचं असेल काय केलं पाहिजे मग, 22.4 × 10⁻³ मीटर क्यूब. ओके, हा जो नंबर आहे त्याला मी एल नंबर असं म्हणतो. ठीक आहे, तो काय असणार आहे? तर नंबर ऑफ पार्टिकल्सची संख्या आपण कशी कॅल्क्युलेट करणार आहे तर अवोगॅड्रो नंबर नुसार, की जो 6.022 × 10⁻²³ असतो डिवाइड बाय हा हे व्हॉल्यूम किती असणार आहे 22.4 × 10⁻³ मीटर क्यूब. आणि हे कॅल्क्युलेशन केले की तुम्हाला काय भेटणार आहे एल नंबर, की ज्याचं आन्सर इथं आहे 2.687 × 10⁻²⁵ मीटर क्यूब इनवर्स. कारण ते मीटर क्यूब वरती जाणार, हे मीटर क्यूब वरती आलं तर ते इनवर्स होणार आहे. आणि आय थिंक मला जर असं वाटतं ही कन्सेप्ट तुमच्या आउट ऑफ सिलेबस आहे, ते जेही अडवान्स पर्यंत लेवल गेलेली आहे. ठीक आहे, पण जे मेन्स आणि नीटला आणि सीईटीला याच्यावरती क्वेश्चन येणार नाही, लिहून घ्या तरी पण. आता हे लक्षात कसं ठेवायचं तर बघा, जो एल नंबर आहे तो कॅपिटल एन आणि कॅपिटल एन रिप्रेझेंट करा, की ज्याचा एक फॉर्म्युला देतो काय, एन ए, एन ए मीन्स अवोगॅड्रो नंबर डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. आहे का हे व्हॉल्यूम आपलं 22.4 लिटर, पण लिटर न ठेवता आपण ते एस आय युनिट मध्ये ठेवले मीटर क्यूब मध्ये, म्हणजे हा तुमचा काय असणार आहे
एल नंबर, असं तुम्ही एक लक्षात ठेवू शकताय. इसके आगे मला तर असं वाटत नाही की कोणता क्वेश्चन डिफिकल्ट असावा. यांच्यामध्ये बघूया कोणता क्वेश्चन आहे. जर तुम्हाला कोणता क्वेश्चन माझ्याकडून सॉल्व करून घ्यायचा असेल तर कमेंट टाका, त्याच्या माध्यमातून आपण ते सॉल्व करूया. ठीक आहे. लार्जेस्ट नंबर ऑफ मॉलिक्युल्स, दिस इज अल्सो सिंपल क्वेश्चन. मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करायचे असेल तर काय करूया, मोल्स कॅल्क्युलेट करा ना. ज्याचे मोल्स जास्त त्याचे मॉलिक्युल्स जास्त. मोल्स कसे कॅल्क्युलेट करतात, गिवन मास अपॉन मोलार मास, ते तुमचं तुम्ही कॅल्क्युलेट करा. क्वेश्चन नंबर 25 चा आन्सर तसं कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. अजून कोणता क्वेश्चन की जो तुम्हाला माझ्याकडून सॉल्व करून घ्यायचा त्याची कमेंट टाका पटकन. पण यानंतरचे जे क्वेश्चन आहेत ते मला तर काय वाटत नाही डिफिकल्ट असतील, खूप इझी आहेत. ठीक आहे. तर डेली प्रॅक्टिस पेपरची शीट डिस्कस केल्यानंतर कन्सेप्टकडे जाऊया आपण. कन्सेप्ट आपण अशी बघणार आहे, काय बघा, एव्हरेज अटॉमिक मास. हेडिंग लिहा सगळ्यांनी, एव्हरेज अटॉमिक मास. ठीक आहे, राईट डाऊन. आता एव्हरेज अटॉमिक मास ही जी कन्सेप्ट आहे ती कुणासाठी आहे तर बघा, जनरली दिस कन्सेप्ट इज युज्ड फॉर आयसोटोप्स. कुणासाठी वापरली जाते, आयसोटोप्ससाठी. ठीक आहे. मग आयसोटोप म्हणजे काय असणार आहे, तर शॉर्ट मध्ये सांगायचं असेल तर आयसोटोप म्हणजे तर सेम अटॉमिक नंबर म्हणजे सेम व्हॅल्यू ऑफ झेड बट डिफरंट व्हॅल्यू ऑफ ए, म्हणजे अटॉमिक मास नंबर, अशा इलेमेंटला आपण म्हणतो आयसोटोप. मग आयसोटोपचं एक एक्झाम्पल सर सांगा. कार्बन, कार्बनचे तीन आयसोटोप आहेत आपल्या सगळ्यांना माहित आहे. ओके, 12 आहे, 13 आहे, 14 आहे. अटॉमिक नंबर 6, 6, 6. ठीक आहे. मग हा जो नेचरमध्ये सापडणारा जो कार्बन आहे त्या कार्बनचं जे अटॉमिक मास आहे ते अटॉमिक मास म्हणजे फक्त C12चा मास असेल का, नाही. फक्त C13चा मास असेल का, तर नाही. किंवा फक्त C14चा मास असेल का, तर नाही. म्हणजे नेचरमध्ये जेवढा काही कार्बन आपल्याला सापडतो, जेवढा कार्बन आपल्याला सापडतो त्याच्यामध्ये या तिघांच्या अटॉमिक मासला आपण तिथं घेणार आहे. म्हणजे याचं पण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असेल, याचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन असणार आहे, आणि याचं पण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. ठीक आहे. मग ह्या तिघांचं कॉन्ट्रीब्युशन जे असणार आहे त्यालाच आपण असं म्हणायचं एव्हरेज अटॉमिक मास. मग ते आता कसं सांगितलं जातं, तर जनरली यांचं पर्सेंटेज अबंडन्स आपल्याला माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे, पर्सेंटेज अबंडन्स, म्हणजे नेचरमध्ये ते किती प्रमाणामध्ये आढळतात. कार्बन 12 वर तो 99.1% सापडतो. किती, 99.1%. आणि हे जे दोघं आहेत त्याच्यामध्ये C12 असेल 0.05%, आणि हे असेल 0.8%. असं हे टोटल 100% कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. ठीक आहे. हे फक्त मी समजण्यासाठी कुठलीही रँडम व्हॅल्यू घेतलेली आहे. पर्सेंटेज अबंडन्सला अजून एक नाव देतात, काय, मोल पर्सेंट. काय नाव देतात, मोल पर्सेंट. पर्सेंटेज अबंडन्स म्हणा किंवा मोल पर्सेंट जरी म्हटलं तरी ते राईट आहे. ठीक आहे. मग मोल पर्सेंटचा फॉर्म्युला परत काय असतो सर, मोल पर्सेंट ऑफ ए. ए म्हणजे काही असेल, बरोबर. ए चा मोल पर्सेंट पाहिजे असेल तर काय करतो आपण, मोल्स ऑफ ए डिवाइडेड बाय टोटल मोल्स इंटू 100, म्हणजे काय असणार आहे ए चा मोल पर्सेंट. तसंच पर्सेंटेज अबंडन्स ऑफ C12 म्हणजे काय असणार आहे, तर C12 चे मोल्स डिवाइडेड बाय टोटल मोल्स इंटू 100. ते C12 चे काय असतील, मोल पर्सेंट, की जे आपण मोल पर्सेंटच्या लाईन. कंटिन्यू करणार आहे काय, कंटिन्यू कर.
ओके थोड़ा सा नेटवर्क का प्रॉब्लम होता बघा कंटिन्यू करूया एवरेज एटॉमिक मास कॉन्सेप्ट कोणासाठी वापरली जाते यूज्ड फॉर आइसोटोप्स आइसोटोप्स म्हणजे एटॉमिक नंबर सेम पण एटॉमिक मास नंबर डिफरेंट आहे एखादे एग्जांपल आपण घेतलं कार्बनचं कार्बनचे तीन आइसोटोप्स आहेत 12 13 14 मग कार्बनचं जे एटॉमिक मास असणार आहे ओके त्या एटॉमिक मास मध्ये फक्त C12 चं जे मास आहे ते मास म्हणजे कार्बनचा एटॉमिक मास असेल का तर नाही या C12 C13 C14 या तिघांचा पण जे ऍटॉमिक मास आहे त्यांचं आपल्याला एव्हरेज घ्यावं लागणार जेणेकरून आपल्याला काय भेटणार आहे या कार्बनचं ऍटॉमिक मास आणि त्यालाच आपण म्हणायचं एव्हरेज ऍटॉमिक मास जनरली इथं मी कन्सेप्ट सांगितलेली आहे पर्सेंटेज अबंडन्स त्यालाच आपण मोल पर्सेंट पण म्हणतो मोल पर्सेंटचा फॉर्म्युला इथं मी लिहिलेला आहे ठीक आहे आता आपण एक फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहे कुणासाठी तर एव्हरेज ऍटॉमिक मास साठी ठीक आहे कसा फॉर्म्युला असेल बघा एक ऍटम आहे एक्स नावाचा एक ऍटम आहे कसा रिप्रेझेंट केला जातो तर इथं वरती असणारा मोलर मास आणि इथं बॉटमला काय लिहितो आपण ऍटॉमिक नंबर बरोबर असा हा ऍटम रिप्रेझेंट केला जातो वरती टॉपला कधी कधी आपण कधी कधी म्हणजे ऍटॉमिक मास नंबरच असणार आहे वरती टॉपला बरोबर परंतु मी इथं कुठला नंबर दाखवलाय कॅपिटल एन रिप्रेझेंट करूया कॅपिटल एक्स इथं झेड असेल इथं एम असेल कॅपिटल एक्स इथं झेड आणि इथं एम ठीक आहे आयसोटोप साठी काय सेम आहे काय डिफरंट आहे सांगा आयसोटोप साठी अटॉमिक नंबर म्हणजे झेडची व्हॅल्यू सेम आहे पण याच्यासाठी अटॉमिक मास नंबर एम वन असेल तर याच्यासाठी काय असणार आहे एम टू असणार आहे ठीक आहे आता एक फॉर्म्युला कसा डिराईव्ह केला जातो बघा फॉर अ सिंगल सबस्टन्स नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युला असा आहे गिवन मास अपॉन मोलार मास देअरफोर मोलार मास बरोबर काय गिवन मास अपॉन नंबर ऑफ मोल्स बरोबर का यस बरोबर काय केलं बघा एका सिंगल सबस्टन्स साठी हा नंबर ऑफ मोल्स का फॉर्म्युला आहे त्याच्यावरून मी काय कॅल्क्युलेट केलं मोलर मास बरोबर रिलेशन काय आलं मोलर मास बरोबर गिवन मास अपॉन नंबर ऑफ मोल्स असणार आहे बरोबर आता एका मिक्सचरसाठी काय केलं पाहिजे मग इथं बघा फॉर अ मिक्सचर काय केलं पाहिजे कसा फॉर्म्युला वापरला पाहिजे तर नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलर मास पण हे मोलर मास कुणाच असणार आहे मिक्सचरचं मोलर मास असणार आहे इकडे येणार आहे देअरफोर मोलार मास कुणाचं मिक्सचरचं इज इक्वल टू फॉर्म्युला काय गिवन मासच्या ठिकाणी मी आता लिहिणार टोटल मास काय लिहिणार मी टोटल मास डिवाइडेड बाय काय असणार आहे नंबर ऑफ मोल्सच्या ठिकाणी टोटल मोल्स ठीक आहे म्हणजे फॉर्म्युला काय आला बघा मोलर मास कुठलं मोलर मास मिक्सचरसाठी मोलर मास कसा असणार आहे टोटल मास अपॉन टोटल मोल्स आणि सिंगल सबस्टन्स साठी मोलर मास कसा असणार आहे गिवन मास अपॉन नंबर ऑफ मोल्स ठीक आहे आता मग इकडे या रिप्रेझेंटेशनसाठी आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर एव्हरेज मोलार मास की जे कसं कॅल्क्युलेट केलं जाते बघा याच्यासाठी एव्हरेज मोलार मास का कारण हा जो एक्स आयटम आहे तो दोन वेगवेगळ्या आयटम मध्ये आपल्याला बघायला भेटतो त्यामुळं याचं पण कॉन्ट्रीब्युशन घ्यायला पाहिजे आणि याचं पण कॉन्ट्रीब्युशन आपण घेणार आहे कधी याचा मास सांगत असताना मग एव्हरेज मोलर मासचा फॉर्म्युला काय असणार आहे टोटल मास डिवाइडेड बाय काय टोटल मोल्स ठीक आहे हा आपला फॉर्म्युला असणार आहे आता समजा हे जे टोटल मास आहे ते कसं कॅल्क्युलेट करायचं असतं हे सगळ्यांना माहित आहे
तर जनरल काय करेल बघा, हा जो रिप्रेझेंटेशनचा ऍटम आहे म्हणजे कसं, हा एक्स इथं एम वन आहे, इथं झेड आहे, इथं एक्स इथं एम टू आहे आणि इथं काय असणार आहे झेड. इथं तुम्हाला काय दिलं असणार आहे, मोल पर्सेंट. काय दिलं असणार आहे, मोल पर्सेंट काय आहे, सपोज याचा मोल पर्सेंट ए आहे आणि याचा मोल पर्सेंट बी आहे, ठीक आहे, आणि याचं मोलर मास, याचं मोलर मास काय आहे एम वन आणि याचं मास काय आहे मोलर मास एम टू, ठीक आहे. मग फॉर्म्युला कसा आहे आपला, एव्हरेज मोलर मास इज इक्वल टू न्यूमिरेटरला काय, न्यूमिरेटरला आहे टोटल मास. मग मास कसं कॅल्क्युलेट केलं जातं ते सांगा पहिला, मास कारण आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. काय फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिव्हन मास अपॉन मोलर मास. हे गिव्हन मास कॅल्क्युलेट कसं करणार, गिव्हन मास इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू मोलर मास, ठीक आहे. मग हे मास कॅल्क्युलेट करायचं असेल तर मोल्सला मोलर मास ने मल्टीप्लाय करा. मोल पर्सेंट किती दिलेत ए आणि मोलर मास किती आहे एम वन आणि याचं किती बी एम टू. काय काय केलं कळलं, हे आलं मास. मास कसं करणार तर मोल्स इंटू मोलर मास. मोल पर्सेंट किती आहे ए इंटू मोलर मास ए एम वन, याला आपण असं लिहिलं तरी चालतंय एम वन ए आणि इथं कसं असणार आहे एम टू बी असणार आहे. देअरफोर फॉर्म्युला कसा असणार, फॉर्म्युला असेल एम एव्हरेज म्हणजे एव्हरेज मोलर मास इज इक्वल टू काय, एव्हरेज मोलर मास इज इक्वल टू तर फॉर्म्युला टोटल मास, टोटल मास काय एम वन ए प्लस एम टू बी डिवाइडेड बाय टोटल मोल्स. टोटल मोल्स काय ए प्लस बी, कारण इथं मोल पर्सेंट आपल्याला दिला ए आणि इथं मोल पर्सेंट किती आहे बी. म्हणजे हा आपला फॉर्म्युला आहे. कसला फॉर्म्युला, की ज्याच्या मदतीने आपण काय करणार आहे तर एव्हरेज मोलर मास कोणासाठी, आयसोटोपिक मिक्सचर साठी कॅल्क्युलेट करणार आहे. एक डेमो जर द्यायचा असेल तर कसं एक्झाम्पल आपण म्हणजे कसा फॉर्म्युला युज करणार आहे बघा. याच्यामध्ये क्लोरीनचे तीन आयसोटोप आहेत सगळ्यांना माहित आहे, ओके. क्लोरीनचे सॉरी दोन आयसोटोप आहेत, कोणते कोणते, क्लोरीन 35 क्लोरीन 37, ठीक आहे. याचा मोल पर्सेंट मी तुम्हाला देतो 75 आणि याचा आहे 25, 75% आणि 25%, ओके. आणि मोलर मासेस सांगा मला, याचा मास किती असणार आहे, याचं मोलर मास असणार आहे 35 ग्रॅम आणि याचं किती असणार आहे 37 ग्रॅम. हे जे मास आहे ना, हे वरचा जो टॉपचा नंबर आहे तो टॉपचा नंबर म्हणजे काय असणार आहे मोलर मास, ठीक आहे. आपला फॉर्म्युला काय, एम एव्हरेज इज इक्वल टू एम वन ए म्हणजे 35 इंटू मोल पर्सेंट म्हणजे 35 इंटू 75 करा प्लस एम टू बी, एम टू ची व्हॅल्यू 37 आहे, इंटू किती होणार इंटू 25 होणार आणि डिवाइडेड बाय टोटल मोल्स. टोटल मोल्स किती आहे तर 75 प्लस 25 100% म्हणजे इथे लिहिणार मी 100 आणि हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर त्याचा आन्सर येणार 35.5. कॅल्क्युलेट करून बघा. म्हणून आपण क्लोरीनचं जे मास आहे ते आपण किती घेतो 35.5 घेणार आहे. काय काय करायचं कळलं, काय काय केलं जातं तर वरचा जो नंबर आहे तो मोलर मास आहे असं समजा, मोलर मास इंटू मोल पर्सेंट. इथं पण मोलर मास इंटू मोल पर्सेंट. काही जणांना असं वाटलं असेल सर पर्सेंटेज 75 आहे, मग इथं 75 न लिहिता आपण असं लिहिलं तर चालेल का, 75/100 इज इक्वल टू 0.75. कारण पर्सेंटेज जर साइन रिमूव्ह करायचं असेल तर डिवाइड बाय 100 करतो मग ते किती येणार आहे 0.75. पण इथं जर 0.75 लिहिलं म्हणजे कसं डिवाइड बाय 100 करून, तर इथं डिनॉमिनेटरला जे तुम्ही 100 लिहिले ते लिहायची काही गरज नाही, ठीक आहे. पण इथं आपण काय लिहिले 100, म्हणून इथं 75 लिहा इथं 25 लिहा, अशा पद्धतीने आपल्याला जावं लागणार आहे. हे लिहून घ्या, एक क्वेश्चन बघूया म्हणजे एक चांगली क्लिअरिटी पण येईल आपल्याला. हे लिहून घ्या. हा मग एव्हरेज मोलर मासचा फॉर्म्युला काय असेल, टोटल मास अपॉन टोटल मोल्स. टोटल मास कॅल्क्युलेट करायचं असेल तर मास कसं कॅल्क्युलेट केलं जातं, मोल्स इंटू मोलर मास. ते फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. क्वेश्चन लिहा, बोरॉन एक्झिस्ट इन नेचर. क्वेश्चन असा असेल, बोरॉन एक्झिस्ट इन नेचर इन द फॉर्म ऑफ, इन द फॉर्म ऑफ B10 and B11. B10 and B11. If atomic
मास ऑफ बोरॉन इज 10.8 amu फुल स्टॉप. देन द मोल परसेंट ऑफ B10 and B11 in the mixture will be. तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात ठीक आहे. हा क्वेश्चन आयसोटोपिक वरती आहे. हे कधी समजणार आहे तर B10 आणि B11 असे दोन ऍटम्स दिलेले आहेत. ओके, दोन ऍटम्स मध्ये आपल्याला दिसतंय की ऍटॉमिक मास बदललेला आहे पण दोघांचा ऍटॉमिक नंबर तर सेम असणार आहे. आणि इथं सांगितलंय ऍटॉमिक मास ऑफ बोरॉन इज 10.8. हे जे ऍटॉमिक मास आहे ना हे एव्हरेज ऍटॉमिक मास आहे, कारण या मास मध्ये B10 चं पण कॉन्ट्रीब्युशन आहे आणि B11 चं पण कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणून हे मास कुठला असणार आहे? एव्हरेज ऍटॉमिक मास. एव्हरेज ऍटॉमिक मासचा फॉर्म्युला काय असतो? प्रीतली तुम्ही एम एव्हरेज म्हणजे एव्हरेज ऍटॉमिक मास इज इक्वल टू M1A प्लस M2B डिवाइडेड बाय A प्लस B. हे A आणि B कोण असतात? मोल परसेंट असतात. डिवाइड बाय आपण त्यांचं इथं ऍडिशन घेणार आहे ठीक आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे तर इथं A ची आणि B ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. कसं आता करायचं असणार? बघा इथं बोरॉन आहे, या बोरॉनचे दोन आयसोटोप्स असतात B10 B11 ठीक आहे. याचा मास नंबर दिलेला आहे 10.8 amu आणि हे काय असणार आहे? एम एव्हरेज. हे जे मास असणार आहे हे कुठला असणार आहे? एव्हरेज मास असणार आहे, कारण या मास मध्ये B10 B11 या दोघांचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. म्हणून हे मास कुठला असणार आहे? एव्हरेज मास ठीक आहे. इथं मग मोल परसेंट किती असतील? तर मोल परसेंट आपल्याला कॅल्क्युलेट करा असा प्रश्न आहे ना. कॅल्क्युलेट द मोल परसेंट बरोबर. B10 चं मोल परसेंट लेट से एक्स आहे, याचं किती असेल सांगा. जर B10 चे मोल परसेंट एक्स परसेंट असेल तर B11 किती असणार? 100 मायनस एक्स परसेंट. का? परसेंटेज आहे ना, मोल परसेंट. जर हे एक्स परसेंट असेल तर ते 100 मायनस एक्स असणार आहे ठीक आहे. मग एम एव्हरेजचा फॉर्म्युला सांगा कसा असेल. एम एव्हरेज इज इक्वल टू एम वन ची व्हॅल्यू इथं पुट करा. कसं असणार? एम एव्हरेज इज इक्वल टू एम वन मीन्स याचा मोलर मास की जे इथं असणार 10 इंटू ए मीन्स मोल परसेंट, याचा मोल परसेंट एक्स, प्लस एम टू मीन्स 11 इंटू बी मीन्स मोल परसेंट की जे 100 मायनस एक्स आहे तीच व्हॅल्यू पुट करायची. परत कन्फ्युजन करू नका सर, हे परसेंटेज साइन आहे की त्याचं काय करायचं? ते साइन रिमूव्ह करायचं असेल तर डिवाइड बाय 100 करून लिहा, पण काय गरज नाही डिवाइड बाय 100 करून लिहिण्याची. डिवाइडेड बाय काय सांगणार? ए प्लस बी म्हणजे मोल, टोटल मोल्स. आता टोटल मोल्स किती? 100% घेतलेत ना आपण ठीक आहे. परसेंटेज मध्ये बोलायचं आपल्याला, त्यामुळे 100% हे सॉल्व्ह करा. आता फक्त म्हणजे कसं होणार बघा, तर एव्हरेज मोलर मास तर ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहेच. म्हणजे एव्हरेज ऍटॉमिक मास किती? 10.8 इज इक्वल टू 10x प्लस 1100 म्हणजे हे मल्टिप्लिकेशन करा मायनस 11x आणि इथं 100 आला. म्हणजे हे जे डिनोमिनेटर 100 इकडे मल्टिप्लाय होणार, म्हणजे 1080 इज इक्वल टू 10x मायनस 11x मायनस एक्स. हे मायनस इकडे आला प्लस एक्स. 110 मायनस 1080 किती येते बघा? 1180 म्हणजे हे 20%. ओके, म्हणजे एक्स किती आलं? 20%. म्हणजे हे एक्स कोण आहे? दिस इज द मोल परसेंट ऑफ B10 की जे किती असणार? 20%. मग B11 किती? 80%. म्हणजे निसर्गामध्ये जेवढा काय बोरॉन आहे त्या बोरॉन पैकी 20% B10 आहे आणि 80% B11 आहे ठीक आहे. आता मग मला सांगा बोरॉनच इथं जे मास आहे किती दिले आपल्याला? 10.8 हे अप्रॉक्सिमेटली कोणाच्या क्लोज आहे? 11च्या क्लोज आहे म्हणून याचं परसेंटेज जास्त आहे. म्हणजे हे जे एव्हरेज ऍटॉमिक मास आहे ते ह्या 11च्या क्लोज असल्यामुळं B11 चं जे काय परसेंट आहे, परसेंटेज इन द नेचर, हे ह्या B10 पेक्षा कसं असणार आहे? जास्त असणार आहे. याच्यासारखा अजून एक क्वेश्चन बघूया. पहिले हे लिहून घ्या, ओके, मग आता फॉर्म्युला कसा यूज करायचा हे फक्त आपल्याला समजायला पाहिजे ठीक आहे.
क्वेश्चन लिया, द एवरेज अटोमिक मास, द एवरेज अटोमिक मास ऑफ एन आइसोटोपिक मिक्सचर, ऑफ एन आइसोटोपिक मिक्सचर कंटेनिंग 79 मोल परसेंट ऑफ मैग्नीशियम दिलेला आहे 24 एंड रेस्ट कोण कोण आहे बघा, Mg25 एंड Mg26 इज 24.31 फुल स्टॉप. कॅल्क्युलेट द मोल परसेंट ऑफ Mg25. आता पण तसाच क्वेश्चन होता ना, मोल परसेंट कॅल्क्युलेट करा. हा मग कसं सॉल्व करणार, तर बघा क्वेश्चन सॉल्व करत असताना पहिल्यांदा आयसोटोप कुणाचा आहे, तर मॅग्नेशियमचा. ठीक आहे, इथे लिहिणार मी मॅग्नेशियम. या मॅग्नेशियमचे 3 आयसोटोप्स आहेत की जे आपल्याला इथे दाखवले आहेत, Mg24, Mg25 आणि Mg26. मला पहिला सांगा हे 24.31 काय आहे. 24.31 हे एव्हरेज अटॉमिक मास आहे, कारण क्वेश्चन रीड करा व्यवस्थित. बघा, एव्हरेज अटॉमिक मास ऑफ एन आयसोटोपिक मिक्सचर इज किती असणार आहे, 24.31. म्हणजे हे 24.31 काय आहे, एव्हरेज अटॉमिक मास, ते इथे लिहूया 24.31. ठीक आहे, त्याच्यानंतर Mg24 असेल तर त्याचं मोल पर्सेंट किती आहे, तर ते आहे इथली तुम्ही मोल पर्सेंट किती आहे, तर ते आहे 79%. बरोबर. मग अँड रेस्ट Mg25 आणि Mg26 या दोघांचं मोल पर्सेंट किती असणार आहे, व्हेरी गुड, या दोघांचं मोल पर्सेंट आपल्याला इथे भेटणार आहे 21%. कारण 24 मॅग्नेशियम जो आहे त्याचा मोल पर्सेंट किती आहे, 79. म्हणजे दोघांच्या ऍडिशन किती व्हायला पाहिजे, 21% व्हायला पाहिजे, कारण तिघांचं कॉन्ट्रीब्युशन किती असणार, 100%. त्यापैकी 79 हे, तर हे दोघं 21. त्यापैकी मॅग्नेशियम 25 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, मोल पर्सेंट ऑफ मॅग्नेशियम 25 की जे किती असेल, लेट से एक्स पर्सेंट, हे किती असणार, 21 - x, कारण दोघांचे ऍडिशन किती आहे, 21. हे एक्स असेल तर ते 21 - x, मग एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. फॉर्म्युला आपला कसा असणार, एव्हरेज अटॉमिक मास इज इक्वल टू काय, M1 मोल पर्सेंट, म्हणजे मोलार मास आणि मोल पर्सेंटचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे कसं, 24 × 79 प्लस 25 × हे एक्स प्लस हे 26 × 21 - x डिवाइडेड बाय किती होणार, 100. ठीक आहे, कारण मोल पर्सेंट, टोटल मोल पर्सेंट किती येणार आपण, 100%. मग आता एव्हरेज अटॉमिक मास तुम्हाला दिले का, तर दिले की जे किती आहे, 24.31. ती इथं पुट करा, 24.31 × ते 100 इकडे घ्या, ह्यांचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करा. हे 24 × 79 किती येते बघा, तर येणार आहे 1896 प्लस 25x प्लस 26 × 21 कि जे आहे 546 - 26x. ओके, हा मग आता हे सॉल्व करूया. कसा असेल बघा, हे येणार आहे 2431 इज इक्वल टू 1896 प्लस, सॉरी यांच्या ऍडिशन करा, 1896 आणि 546 यांच्या ऍडिशन किती येणार, 2442. ओके, या दोघांचं ऍडिशन 25x - 26x म्हणजे किती, -x, ते -x इकडे आलं, प्लस एक्स 2442 - 2431 किती येते बघा, 2 - 1 1 4 - 3 1 4 - 4 0 0, म्हणजे येणार x इज इक्वल टू 11%. ओके, म्हणजे मॅग्नेशियम 25 किती असणार आहे, 11%. हे किती असणार आहे, 21 - 11 = 10%. म्हणजे 24 वाला 79, 25 वाला 11 आणि 26 वाला 10% आहे. समज में आया तो लिहून घ्या.
ठीक है।